बरोबर आहे, खरं आहे ना। या वर्षी नको द्यायला सांगते आम्ही डेट माहिती नाही, तू सगळ्यांनी देखत सांगितलं बाबा आभारी बाबा तुम्हाला मला समजून यायचं साताऱ्याला। अहो मी तयारी करून आलो सगळे डबल कपडे पांघरायचे असे तसे पण गाडीत पाय ठेवायचं हेच आहे नाही घटकत काय कलम। आता मी कशा बरोबर राहिलो, आता आपण आहेत म्हणलो इथं थांबू आणि असंच इकडून आपण पुढं त्या गोंदियाला तसंच आहे अचल मुरारी ढोरे या डोंगरी केली असती परी कापुराची। या ढोरे या डोंगरामध्ये अचल मुरारी बासांनी कापुराची अस्थी परी लिहिली, तेव्हापासून हा ढोऱ्या डोंगर प्रसिद्ध झाला। म्हणून आपल्या या महानभा पंथामध्ये नूतन साधनी प्रवर्तलेले संत येथे येऊन आपलं ईश्वर स्मरणामध्ये ध्यानचिंतनामध्ये आपला काळ कंटून ईश्वर प्राप्तीची साधना साधतात। एकमेव ईश्वर प्राप्तीचं साधनासाठी असलेला हा डोंगर प्रसिद्ध आहे, त्याचा मी हा व्हिडिओ बनवत आहे। सर्वांनी हा व्हिडिओ पाहून जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपली प्रतिक्रिया द्या। आणि ज्यांना कुणाला बघायचं असेल त्यांनी या व्हिडिओमध्ये हा डोंगर पाहून आपण नाशिक जिल्ह्यामध्ये हा डोंगर पाहायला अवश्य येऊ शकता। हा जो रस्ता आहे हा सरळ रस्ता, हा सोनपेठकर बाबा परमपूज्य महंत सोनपेठकर बाबा यांच्या गुंफेकडे जात आहे। मी या हिडीद्वारा तुम्हाला बाबांची भेट घडवण्याचा प्रयत्न करत आहो, तरी आपण हा व्हिडिओ संपूर्ण पहावा। ही आहे ईश्वर दर्शनाची काटेरी वाट, काटेरी वनाची दाटी, काटेरी वनाची दाटी, तुस्तर आहे भेट देवाची, स्वामी श्री चक्रधरांची मन लागे ना, मन लागे ना। वाट ही अवघड कैवल्याची, वाट ही अवघड कैवल्याची, कैवल्याची वाट बनून नाव अवघड आहे पण याशिवाय काही पर्याय नाही।
बस आता एक मिनटामध्ये आपण पूजनीय सोनपेटकर बाबाजींच्या गुंफेकडे जात आहे. हीच ती गुंफा पूजनीय बाबाजींची, हीच ती गुंफा आहे. चला आता आपण बाबांच्या दर्शनाला जाऊया. हाच तो डोंगर आहे ज्याला ढोऱ्या डोंगर असं म्हणतात. हीच ती बाबाजींची गुंफा आहे ज्या गुंफेमध्ये बाबाजी राहतात. हा ढोऱ्या डोंगराच्या पायथ्याशी असलेलं हे फार मोठं धरण आहे ज्याला वैतरणा धरण असं म्हणतात. हे जे गाव आहे या गावाला येथून संत महंत मंडळी भिक्षेला जातात आणि भिक्षा आणून उदरनिर्वाह करून आपला जन्म क्षपतात. चला आपण आता अवघ्या 10 सेकंदात बाबाजींच्या गुंफेकडे पोचत आहोत. तिथे बाबाजींची गुंफा आहे जिथे बाबा राहतात. या डोंगरात किती महिने होते बाबा तुम्ही? या डोंगरामध्ये मी सरासरी 6 महिने का गेला, आपण 1 महिना येतो परत राहिले. दंड बाबा दंड विशेष दंडोत बाबा.